आज आपण व्हेज मंचुरियन कसे करायचे ते बघत आहोत. त्यासाठी फाईनली चॉप केलेली 250 ग्रॅम पत्ता कोबी, कांदा, गाजर, शिमला मिरची असं बारीक कट करून घेतलं, 1 चमचा लसूण अद्रक पेस्ट, काळी मिरी पावडर, लाल तिखट असं 1 1 चमचा घेतलं, 1 वाटी मैदा, 1 वाटी तांदळाचं पीठ. हे छान मिक्स करून घ्यायचं. त्यासोबतच 1 चमचा डार्क सोया सॉस. हे सगळं एकत्र करून पाणी न घालता मस्त घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा. हाताला तेल लावून याचे बॉल तयार करायचे, मस्त छानपैकी असे छोटे छोटे करायचे, म्हणजे तळून छान तयार होतात. तळल्यावर थोडीसा साईज मोठी होते. हे असं लो टू मिडियम हीटवर मस्त क्रंची असं तळून घ्यायचं. मस्त भन्नाट तयार होतात घरच्या घरी. सगळेच असे तळून घ्यायचे. एवढ्या प्रमाणात नाही म्हटलं तर 25 ते 30 मंचुरियनचे बॉल तयार होतात. दुसऱ्या पॅनमध्ये 2 चमचे तेल, चॉप केलेलं जिंजर गार्लिक, 1 चॉप केलेला कांदा, गाजर, शिमला मिरची असं कटकट फ्राय करून घ्यायचं थोडंसं अर्धवट. तर गॅस बंद करायचा. यामध्ये रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस आणि टोमॅटो सॉस असं 2 2 चमचे घेऊन मस्त मिक्स करायचं. सॉस जळायला नाही पाहिजे म्हणून गॅस बंद करायचा. यासोबतच 1 चमचा मैदा आणि 1 चमचा राईस फ्लोअर असं घेतलं, त्याची स्लरी तयार करून यामध्ये मिक्स करायचं. थोडंसं पाणी टाकून छान असं हे करायचं. आता गॅस पेटवून छान शिजवून घ्यायचं. हे पहा कलर चेंज झाला मस्त डार्क असा. थोडंसं पाणी ॲड करायचं आणि लगेच फ्राय तयार करून घेतलेले मंचुरियन याच्यामध्ये ॲड करायचे. भन्नाट असे मंचुरियन तयार होतात.